बदलापुरातील ग्रामीण भागात गव्याचे दर्शन बदलापूर पासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या बेडशिळ आणि चिकण्याची वाडी परिसरात एका गव्याचे दर्शन आढळून आले आहे या भागातील निसर्ग संपन्नता पाहता चांगले वातावरण निर्माण झाल्याने गवा दिसल्याची चर्चा सध्या सुरू आहे यापूर्वीही मुरबाड तालुक्यात आणि बारवीच्या परिसरात गव्याचे दर्शन झाले होते सहयद्रीच्या डोंगर रांगांमधून हा गवा आल्याची शक्यता येथे व्यक्त होत आहे एका बाजूला उल्हासखोरे बारवी धरण अनेक नैसर्गिक प्रवाह आणि दुसरीकडे मलंगड टाहुली ते थेट माथेरांची डोंगरांग यामुळे ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ही वेस निसर्गसंपन्न आहे त्यामुळे या भागात अनेक दुर्मिळ वन्यजीवांसह अनेक प्राण्यांचा वावर आपल्याला आढळून येतो गेल्या काही वर्षात या भागात बिबट्याचा मुक्त संचार देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे पाच वर्षांपूर्वी बारवी धरण क्षेत्रात गवा आढळल्याने वन्यजीव अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण होते हा गवा वर्षभरापूर्वी पुन्हा मुरबाड तालुक्यातील आणि शहापूर तालुक्याच्या वेशीवर असलेल्या चिखले गावाजवळ आढळून आला होता आता पुन्हा हा गवा अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहराजवळ असलेल्या बेणशिळ आणि चिकण्याची वाडी परिसरात पाहिला गेला आहे वन विभागातर्फे या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे अनेकदा हे गवे कळपाने एकत्र येतात आणि मग वेगळे होत असतात त्यातील हा गवा वाट चुकून आल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे